वडाळा इथं दोस्ती बिल्डर्सनं निष्काळजीपणे केलेल्या खोदकामाची किंमत आजूबाजूच्या इमारतींना चुकवावी लागत असल्याचं आता समोर आलंय. मुंबईत अनेक ठिकाणी बिल्डर अशाच प्रकारे निष्काळजीपणे काम करतात. पाहूया गिरगावमधल्या चाळवासियांची ही व्यथा. गिरगावातल्या सर्वात मोठ्या टॉवरच्या बांधकामासाठी सुरू असलेलं हे खोदकाम, हा भला मोठा खड्डा पाहिल्यानंतरच मनात धस्स व्हायला होतं आणि अजूनही तो आणखी खोल खोदला जातोय. यामुळे अगदी काठावर असलेल्या चाळींना धोका निर्माण झालाय. हेमराजवाडी, देनावाडी, करेलवाडी आणि कामत चाळ, गिरगावातील या चाळींचं अस्तित्व 100-125 वर्षापासूनचं. एवढ्या वर्षात भिंतीला साधा तडाही गेला नाही, पण बाजूला खोदकाम सुरू झाल्यापासून घरांच्या भिंतींना तडे जायला सुरुवात झाली. या चारही चाळीतली 125 कुटुंब सध्या भीतीच्या छायेत आहेत. पालिका म्हाडाकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली असली तरी साधी दखलही घेतली गेली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. आता तुम्ही जर बघितलं असाल तर आमच्या बिल्डिंगला प्रचंड तडे गेलेत. इथे वयोवृद्ध माणसं राहतात, त्यांना त्रास आहे. दिवसभर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत काम चालू असतं. आवाजाचा प्रचंड त्रास आहे. ह्यांना वारंवार कंप्लेंट करून पण कोणी काही रिस्पॉन्स देत नाही. BMC ला कंप्लेंट करून झाल्या, पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून झाल्या, पोलीस स्टेशनला गेलं तर BMC कडे जा, BMC ला कंप्लेंट दिलं तर ती कंप्लेंट पुढे फॉरवर्डच होत नाही. बिल्डिंगला तर इतका धोका आहे की ती बिल्डिंग कधीही खाली येऊ शकते. या अवस्थेची बिल्डिंग झालेली आहे. आता आम्ही राहतोय हे अशा पद्धतीने राहतोय की कारण दुसरीकडे जागा नसल्यामुळे अगदी जीवावर उधारून आम्ही आता ते राहण्याचं पर्याय झालाय. कारण दुसरं काही सोर्स नाही आहे आम्हाला की दुसरीकडे जाऊन आम्ही कुठे राहू शकतो. BMC पोलीस स्टेशन आणि ज्यांची काही कामं सुरू आहेत त्यांनी सुद्धा इथे येऊन एकदा बघावं की कशा पद्धतीने इथे लोक राहतात. एका बाजूला टॉवरसाठीचं खोदकाम तर दुसऱ्या बाजूला Metro 3 साठीचं खोदकाम. आणि या खोदकामाचा कंठळा बसवणारा आवाज. आजारी माणसं आहेत, काही करणं अस्थमाचा त्रास आहे, त्या धुळीचा त्रास होतो. आणि आमच्या घरात सगळे भिंतींना तडे गेले आहेत, टाईल्स फुटल्या आहेत, लाद्या फुटल्या आहेत. खूप म्हणजे दिवसभर आम्ही भीतीनेच राहतो, पण आम्हाला इलाजच नाही ना, आम्ही कुठे जाऊ शकत नाही. भीतीत घेऊन राहत आहेत. अनेक तक्रारी केल्या, महापालिकेला केल्या, म्हाडाला केल्या, पोलीस स्टेशनला केल्या, तरीसुद्धा कोणतीही कारवाई होत नाही, त्याची सखोल चौकशी होत नाही. रहिवाशांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही इथून जाणार नाही, आम्हाला इथेच राहायचं आहे. आज आमची 4थी 5वी पिढी इथे राहते. एका बाजूला DB Realty, एका बाजूला मेट्रोचं खोदकाम आणि मध्ये असे रहिवाशी. उद्या जर काल काय अशी दुर्घटना घडली तर रहिवाशांना वाचवणं अतिशय कठीण होईल. दुर्घटना झाल्यावरच नेहमी प्रशासन जाग होतं. वडाळ्याच्या घटनेतून बोध घेऊन गिरगावातल्या या चाळींच्या संरक्षणासाठी प्रशासनानं आणि संबंधित बिल्डरनं तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.